नमस्कार मंडळी मराठी विचार या ऑफिशियल चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट वास्तुदोषमधील सांगणार आहे आणि ती आहे तुमच्या मधील मंडळी तुमच्या किचनमधील या जर सात चुका तुम्ही जर करत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड समस्या निर्माण होऊ शकतात वास्तुदोष जर तुमच्या घरामध्ये निर्माण झाला तर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे आणि म्हणून साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही सहज टाळू शकता बघा या पुढील सात तुमच्या किचनमध्ये जर चुका असतील तर त्या तुम्ही नक्की सुधारून घ्या आणि उपायसुद्धा खूपच सोपे आहे तर बघूया पहिला वास्तुदोष काय आहे तर तुमच्या किचनमध्ये जर मंदिर असेल तर घरातील मंडळी शीघ्रकोपी होतात छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांना राग येतो अशा वास्तुदोषामध्ये रक्त संबंधित विकार देखील कुटुंबातील व्यक्तीला होऊ शकतात उपाय काय तर मंदिर किचनमधून काढावे आणि ते हॉलमध्ये किंवा इतरत्र कुठेही ठेवावे जर तुमच्या किचनमध्ये स्टोअर रूम असेल तर घरातील करता पुरुष किंवा स्त्री नोकरी किंवा व्यापारामध्ये अनेक संकटांना सामना करावा लागतो आता याच्यामध्ये काय उपाय आहे या दोषापासून मुक्तीसाठी स्टोअर रूममध्ये चांदीचा सिक्का आपण ठेवला पाहिजे अतिशय सोपा हा उपाय आहे तिसरा वास्तुदोष ज्या घरात किचन आणि बाथरूम एका सरळ रेषेमध्ये असतात त्या घरातील व्यक्तींचे स्वास्थ्य चांगले राहत नाही त्याचबरोबर घरातील मुलींच्या जीवनामध्ये सुद्धा अशांती येते मग याच्यावरचा ये उपाय काय तर यासाठी बाथरूममध्ये वाटीभर मीठ ठेवले पाहिजे आणि ते वेळोवेळी बदलले पाहिजे चौथी गोष्ट घराच्या गेट समोर किचन बनवणे चुकीचे आहे जर तुमचे किचन घराच्या गेटच्या एकदम समोर असेल तर संपूर्ण कुटुंबासाठी ते अशुभ असतं याच्यावर उपाय मेन गेट व किचन याच्यामध्ये एक पडदा लावायला पाहिजे जर तुमचे किचन पाण्याची टाकी किंवा विहिरीच्या शेजारी येत असेल तर भावाभावांमध्ये मतभेद होतात घरातील पुरुषाला धन पैसा कमावण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो याच्यावर उपाय काय तर पाण्याची टाकी किंवा विहिरीवर क्रिस्टल लावून ठेवावा हो किंवा क्रिस्टल लटकून ठेवावा हो ज्या घरात किचन आणि मेन गेट एकमेकांना जोडलेले असतील त्या घरामध्ये पतीपत्नीमध्ये विनाकारण वाद होत राहतात काही कारण नसतं आणि अनेक वेळा सारख्याच कटकटी होतात याच्यावर उपाय काय तर किचनच्या दरवाजाला लाल रंगाचा क्रिस्टल लावावा सातवा वास्तुदोष आंघोळ न करता किचनमध्ये प्रवेश केल्याने निगेटिव्ह एनर्जीचा संचार घरात होऊ शकतो घरातील सदस्यामध्ये आळस आणि चिडचिडेपणा वाढतो बघा मंडळी आजकालच्या धक्काधकीच्या जीवनामध्ये तुम्ही आंघोळ न करताच किचनमध्ये सकाळी लवकर जाता स्वयंपाक बनवता परंतु या ज्या गोष्टी आहेत त्या शास्त्राच्या विरोधात आहेत आणि अशाने निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात पसरू शकते आणि म्हणूनच याच्यावरचा जो उपाय आहे तो उपाय अगदी सोपा आहे तुम्हाला चांगली सुंदर स्वच्छ आंघोळ करून फ्रेश तुमच्या किचनमध्ये प्रवेश करायचा अशा पद्धतीने हे सात जे आहेत ते अवघड वास्तुदोष नक्कीच नाहीत तुम्ही नक्कीच याच्यावर उपाय सहज करू शकता आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणू शकता तुमचं घर तुमचं कुटुंब आनंदी ठेवू शकता धन संपत्ती कमवू शकता तर अशाच चांगल्या मराठी विचारासह पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद